1991 फायनान्स कमिशन झाले आणि 1991 पंचवार्षिक योजना सुरू झाल्यो. 1951 ते 1956 आणि 1956 ते 1961 अशा दोन पंचवार्षिक योजना आमचं गोय मुक्त जावच्या पयली जाऊन गेल्ल्यो आणि 1961 गोय मुक्त झाले. भाऊसाहेब बांदोडकरांच्या नेतृत्वाखाला गोयकारांचे राज्य सुरू झाले. गावागावात शाळा उक्त करून नवी पिढी साक्षर करपाचे आणि गोय जागार घालपाचे काम नेटान सुरू झाले. मजगती गोय मुक्त झाले. महाराष्ट्रात विलीन करपाचो वाद झाला. ओपिनियन पोल झाला. गोय स्वतंत्र उरले आणि विलीनीकरण झाले ना. त्याच्या उपरांत भाषा आंदोलन झाले. असे अनेक गजाली गोय मुक्त झाल्या उपरांत घडल्यो. दुसरे वाटेन गोय घटक राज्य जावचे म्हणूनही प्रयत्न सुरू आशिल्ले आणि निमाणे 1987 गोय घटक राज्य झाले. त्याच्या उपरांत गोयान किती मिळाले, घटक राज्य झाल्या उपरांत गोयान किती मिळाले आणि आता पुढे किती मिळवपचे असा अशा विषयाचेर आजची ही चर्चा जातली. आमच्या वांगडा असात म्हणजे कुशीक 1974 गोय विधानसभेचे सलग 5 वेळा निवडून आले. त्याच्या उपरांत एक फावट केंद्रान ते संसदेचेर गेले. थंय केंद्रीय कायदो मंत्री रावले. ते आदरणीय ॲडव्होकेट रमाकांत खलप आमच्या वांगडा असात. दुसरे वटेन आसा 1989 दरम्यान भारतीय जनता पार्टी ते आयले राजकारणात. ज्यांना घटक राज्य झालं त्याच्या उपरांतच्या काळ त्यांची हे राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थान सुरू झाली. त्याच्या पहिले ते सामाजिक कारण आशिल्ले. 1912-2015 ह्या काळात ते गोयचे विधानसभेच्या सभापती आशिल्ले आणि त्यांचे महत्व त्यांच्याविषयी एक महत्वाची गजाल म्हाका हांगा नमूद करपाक जाय. गोय विधानसभेचे कामकाज कोकणीत चलचे, प्रादेशीक भाषेत चलचे म्हणून त्यांचा आग्रह असतो आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली. भोमाणे राजेंद्र आडलेकर हे कुशीक असतात. सुहास पेळेकर जवळजवळ 10 पुस्तकं त्यांच्यानी बरल्यात. भितरले 7 पुस्तकं ही विधानसभेच्या कामकाजाविषयी असतात. भितरले 1 पुस्तक जे असं ते गोय घटक राज्य झाले त्या विषयाचेर असा. आता ते दैनिक हेराल्डान सहयोगी संपादक म्हणून असतात. आणि निवाळे कडे संदेश प्रभुदेसाय गोय घटक राज्य झाले त्याच दरम्यान ते पत्रकार दिन आयले. त्याच्या पहिली ते विद्यार्थी चळवळीन आशिल्ले आणि आता गोवा 365 ह्या चॅनलाचे ते संपादक असतात. बाप संदेश प्रभुदेसाय. सो हांव चड वेळ घेणासतना ह्या चर्चेक सुरवात करता आणि ह्या चर्चेतल्यान एक बरो सूर निमाणे कडेन येतलो अशी हांव आस्त बळगतां. कारण चारय विचारवंत जे आसा ते सामके वेवस्थीत आणि कमी बोलपी आणि मुद्देसुद्ध विचार मांडपी तज्ञ आसात हे आमकां सगळ्यांक खबर आसा. हांव पयलीं वतां भाई कडेन जे घटक राज्याच्या प्रक्रियेचे विटनेस आशिल्ले. हांव भाई रमाकांत भाई विचारता की आमी घटक राज्य जाले नेमके आमकां कितें मेळ्ळें. आजच्या या घटक राज्य दिनाचे सर्वप्रथम हांव सगळ्यांक शुभेच्छा व्यक्त करता. आणि जे आमचे सभापती श्री प्रमोद बाब यांनी चर्चा घडवून हाडल्या किंवा आमचा कार्यक्रम घडवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतात. सगळ्यांक बरो परिणाम झाला म्हणजे आमच्या 40 आमदार मेळ्ळे. आमच्या अनेक जण आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले. व्यक्तिगत रित्या आमचे नाव झाले. आमच्यातले काही जण करप झाले, काही जण साव उरले. बरे वाईट सगळे आम्ही भेटणार आमकां पारखून सगळे आमच्या घेतल्या. घटकाच्या फाटी सदांच ज्याने ज्याने मागणी केली ते मागणे फाटल्या 2 उतरां असतात. आमकां घटक राज्य जाय आमचे अस्मिता राखपाक, आमची संस्कृती राखपाक, आमची भाषा कल्चर वगैरे वगैरे ही कमी सदांच येताल्यो आणि आमचे गोय आमकां जाय ही सगळी भावना. गेल्या 30 वर्षांत घडले किदें हो प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर येऊन जाय. फूल झाले, रस्ते झाले, विश्व लोकांक मेळ्ळो, शिक्षणाच्या संदर्भात प्रभाव झाला, हे सगळं खरे. परंतु ज्या मेन मुद्द्याचे ही मागणी चलताली ती साध्य केली आम्ही, साध्य करून पावले आम्ही. हो प्रश्न जर विचारले तर म्हाका दिसता उत्तर त्याचे समाधानकारक आमकां मेळना. मोठ्या प्रमाणाचेर आवक जाली गोंया भायल्या गोवा लोकांची. शणै बाबान गोंयकारांची गोंया भायली वस्तू बरयल्ली. आता म्हाका अशें कोणाक तरी पुस्तक बरयतले गोंया भायल्या लोकांची गोंयांतली वस्तू अशा स्वरुपाचो एक म्हाका दिसता निबंध किंवा एक डॉक्टरेट साठी थीसिस तयार करचो पडटलो आणि त्याचे बरे वाईट परिणामाचो अभ्यास करचो. त्यामुळे पहिली गोष्ट उरत करता ती अशी ह्या स्टेटहुडांतल्यान आम्ही आमची अस्मिता सांभाळून दिली. उत्तर मेळटा सांभाळून धरपाक तितलेशे यशस्वी जाले. म्हाका दिसता तुम्ही एग्री जातले.
संपूर्ण झालं ना जे म्हणणं. आय एम मेकिंग अ व्हेरी कॉशियस स्टेटमेंट दॅट वी हॅव नॉट सक्सीडेड टू द एक्सटेंट इट वॉज एक्सपेक्टेड दॅट वी विल सक्सीड इन मेंटेनिंग अवर युनिकनेस आमची अस्मिता. हो पहिली होता भाषा ऑफकोर्स स्टेटवूड मॅच्या पहिली आम्ही राजभाषा केली, कोकणी राजभाषा केली, मराठी ते इतर बरेचसे स्थान दिले. आज जो दोन्ही भाषा खंयच्या कोणशान असतात ते सोडचे पडटले. आमकां एक नवी भेसळ भाषेची भेसळ जाल्या, कानडी, मलयाळम, उर्दू कसले कसले भाषा. प्राथमिक स्तराचे सरकारची पॉलिसी अजूनही नेमकी कितें आसची हे स्पष्टीकरण आमकां मेळना. आणि जो हे स्पष्टीकरण मेळना किंवा एखाद्या सरकारने योग्य अशी जी भूमिका घेणार तो पर्यंत अस्मितेशी जोडलेली ही सांस्कृतिक चळवळ असपाक जाय. आणि ती भाषेच्या फुडें चलता ती यशस्वी जावचें ना 30 वर्षांतलो हो आमचो अनुभव आसा. दुसरो मुद्दो असा मांडला आम्ही, प्रताप सिंग नारायण साहेबान आमकां सांगले आता की युनियन टेरिटरी आसताना कितें कितें नागपुरांत काडचें पडटलें, आमकां केंद्र सरकारचे ल्हान ल्हान कमी खातीर तिथे दिवचे घालचे पडा. पण स्टेटवूड झाल्यानंतर आमकां लिस्ट वन स्टेट लिस्ट मेळ्ळें आमकां भारतीय घटनेची. आणि ह्या स्टेट लिस्टान जे विषय दिल्या त्या प्रत्येक विषयाचेर आमकां कायदो करपाचो अधिकार मेळ्ळो. आमदार म्हणून ह्या स्टेट लिस्ट आम्ही कितल्या लोकांनी वाचला आणि भितरले केलें कितें घडयलें कितें हो प्रश्न म्हाका दिसता आजच्या विधानसभेच्या आमदारांक सुद्दां स्वता. आमचे गोंय आमकां जाय म्हणजे आमची जमीन आमकां जाय. वी शूड बी एबल टू मेंटेन अवर ओन लँड फॉर अवर सेल्फ अँड फॉर अवर फ्युचर जनरेशन. त्यासाठी कायदे लागतात. स्टेट लिस्टात जमीन विषयक कायदे असतात आम्ही केले ते ना. एग्रिकल्चर जमीन लँड रिफॉर्म्स त्या खाली आम्ही एक ठराविक मर्यादेपर्यंत कायदे केले. स्टेटवूड जावचे पहिली कसे त्याची जमीन आहे कायद्या संदर्भात त्या काळात गोव्यामुळेच वाद झालो. लहान मोठे भाटकार, मोठे भाटकार हवे नव्हते थोडे, पण लहान लहान भाटकार दिसले की आपली जमीन गेली या कायद्याक लागून वाईट झाले. पण त्या उपरांत ती जमीन गेली आहे म्हणतात खरे, पण त्या जमिनीची मालकी म्हणत लावली. आजही त्या मूळ कायद्याचे आणि तसेच त्याची जमीन कायद्याची अंमलबजावणी गोव्यात आजच्या दिवसात जाऊन येतात. हे सगळ्यात मोठे अपयश असा. ती जर मागणी गेली तर त्याच कायद्यात तरतूद असा की जमीन एग्रिकल्चर जमीन उडे रिमेन एग्रिकल्चर ती कन्वर्ट करपाक कोणाक मेळची नाशिल्ली आसा. ते प्रावधान अमलात पावले ना आणि सर्रास जमिनीचे रुपांतर सेटलमेंट झोन आणि आणि कसले झोन हे जायला संपूर्ण ज्या देशभर आपल्या कायद्यात तरतूद असा आमच्या रेव्हन्यू मिनिस्टर गेले त्याने ऐकवायला जायचे कितें म्हणून की एग्रीकल्चर लँड कॅनॉट बी सोल्ड टू अ नॉन एग्रीकल्चरिस्ट. महाराष्ट्रात येशी जमीन घेवची पाळी झाली तर हांव शेतकरी असा गोव्यातलो, पण गोंयचे सर्टिफिकेट म्हाका व्हरून दाखवले म्हणले ही माझी गरज आहे. उत्तर प्रदेशात अमिताभ बच्चन जमीन घेतली शेत जमीन ना काय शेवटाल नका क्रिमिनल केस झाले आणि शेवटी जमीन वर झाली. आमची गोयची शेत जमीन आम्ही राखले. Why can't we have that small amendment in the Land Revenue Code and see that land remains in the hands of agriculture in Goa? तुम्ही अत्यंत भाईन महत्वाचे मुद्दे गंभीर तातून आणि ते खूप मुद्दे असतात. हय, म्हाका दिसलंय की गोंयची अस्मिता हो तांच्या हातूंतल्यान सामको प्रकर्शान जाणून वता गोंयची अस्मिता जपपाचो विषय. संदेश हांव तुझ्या कडेन येता. पहिली गजाल म्हणजे संपूर्ण घटक राज्याचो जर नियाळ जर घेतलो जायत जाल्यार फक्त 1987 सगून घेवपाक जावचो ना. कित्याक आमच्या हांगाचेर नवी आंगली चडली आनी भुरगो जोडपाक लागलो, स्वताच्या पांयाचेर उबो रावलो 1987 भितर. पूण तें गोंय म्हणून जल्माक आयिल्लें तें 1961 आनी ताजे पयलीं ती ताजी टॅरिटरी थारायिल्ली ती पोर्तुगीजी, तीच आमी घेवन मुखार चलतात. म्हत्वाची गजाल म्हाका अशें दिसता ह्या सगळ्या घटक राज्याच्या दिसांक गोंयाक 3 लिबरेशन्स मेळ्ळी. 1961 लिबरेशन, 1967 ओपिनियन पोल आनी 1987 घटक राज्य. म्हाका आतां भितर दिसता की 67 म्हणजे पयली लिबरेशन, मागीर अस्तित्वाची लढाय,
आणि ताजे नंतर जी आम्ही जिंकली ती स्वाभिमानाची लढाई. गोंयचो हो घटगराचे दीस आसा तो स्वाभिमान दीस म्हणून मनवचो अशें म्हाका दिसता, कारण तितले ताका म्हत्व आसा. आनी निमणे ते मेळ्ळे ते हाका लागून की सांगतात ते पेपरांतल्यानी आयिल्ले हांवें वाचिल्ले ते म्हणजे राजीव गांधीन सांगिल्लें की तुमी तुमची राजभास थारायात, आमी तुमकां घटगराची दितात. ती राजभास आमी थारायली, कोंकणी राजभास जाली आनी अजून पर्यंत तो राजभास दीस मनयतना फाटलो बॅनर पसून इंग्लिशीन, हातूंतल्यान गोंयची अवस्था पूर्णपणे कितकी जाली. भाई कलबात ती वेगळे तरेन मांडली, हांव ती वेगळे तरेन मांडटा. दुसरी गजाल जी म्हत्वाची म्हाका दिसता, जी प्रताप सिंग राणे आनी आपल्या उलोवपा भितर खूब सुंदर तरेन मांडली की हाफ ग्लास इज फिल्ड, हाफ ग्लास इज स्टील एम्प्टी. कांय हरकत ना, सरकार आज सेक्रेटरीन खंत उक्तायली की सरकार कांय करना. आयचे घडयेक आज गोंयचे दोन तरणाट्यांचे ग्रूप कल्चरल कॉन्सर्टाच्या हातूंतल्यान स्टेटहूड मनयतात आनी हांगा ती सभापतीन वा असेंब्लीन मनोवप गरजेची आशिल्ली, कारण 28 40 आमदार केले ते स्टेटहूडान, नाजाल्यार ते शक्य नाशिल्ले. थंय तो खूब गरजेचो आनी ती जाणीव आजी माजी आमदारा मदीं आसप गरजेची. आमचें दुख्ख अशें की ती ना, ती आशिल्ली जाल्यार ही परिस्थिती ह्या नाशिल्ली, आनी ती सरकारा मदीं ना, ती आशिल्ली जाल्यार आज सरकार मदीं आसतना रावचें नाशिल्लें. 1961 गोंयची लोकसंख्या 85% गांवांनी आशिल्ली आनी 15% शारांनी आशिल्ली. आयज आमची परिस्थिती आसा जातूंत भितर 65% शारांनी आसा आनी फक्त 35% गांवांनी उरल्या. खूब मोठ्या प्रमाणांत अर्बनायजेशन जालां, त्याच बरोबर खूब मोठ्या प्रमाणांत इनमायग्रेशन जालां. ताज्याय तितलेच झपाट्यान गोंयची सगळी इंटलेक्चुअल वेल्थ आवट मायग्रेशनाच्या नांवान भायर वचत आसा आनी ती म्हजे खातीर चड चिंतेची गजाल दिसता. ती जे गोंयांत घडोवपाक शकतात जांचे कडेन ती इंटलेक्चुअल कॅपेसिटी आसा वा बाकीची कॅपेसिटी आसा, ते लोक गोंया भायर वचपाक लागले जाल्यार गोंयचें कितें जातलें हो खूब म्हणजे खूब मोठो गंभीर प्रश्न. आमी फक्त इंडस्ट्रीच्या हाज्या नांवान फाटल्यान धांवले. आज परिस्थिती अशी की मायनींग आसून पसून आमची प्रायमरी सॅक्टर जो आसा तो प्रायमरी सॅक्टर 8% येवन तेंकला. जो हे पेपर प्रायमरी सॅक्टर 60-70% आशिल्लो. आज मॅन्युफॅक्चरिंगा भितर फार्मा इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनीक इंडस्ट्री आनी बाकीच्यो सबसिडायरी थोड्यो इंडस्ट्रीज, ज्यो स्मॉल इंडस्ट्रीज आसात त्या हातूंतल्यान इट इज स्टील एट 57%. बट टर्शरी सॅक्टर जो आसा तो टर्शरी सॅक्टर जो खूब कमी आशिल्लो, गोंय लिबरेट जाल्लें तेन्ना अक्षरशा 2% बी आसतालो तो, आनी तोय ट्रेडांतल्यान आशिल्लो, तो आज 35% पावला. आनी तातूंत भितर खूब मोठ्या प्रमाणान टुरिजमाचो भाग आसा. मायनिंगाची परिस्थिती हाजे फुडें कितली आसतली आनी मायनिंगाच्यान कितें मेळटलें तें आमकां खबर ना, हें अजून प्रश्नचिन्न आसा. एग्रीकल्चर भाईन सांगलां त्या प्रमाणे, आनी भाईन खूब सुंदर तरेन तें मांडलें की शेतूच मालकीचें अजून जाल्लें ना, लोक शेत कितें रोयतले आनी शेतां भितर रोयलीं जाल्यार आमी जगपाक शकना. आमचे काणकोणा भितर म्हज्या गांवा भितर एवरी सेकेंड हावस इज एम्प्टी. मायन इज एन एग्रीकल्चरल विलेज, इट्स एन एम्प्टी हावस, कोण रावना थंय. आमचे घर म्हजे घर बंद आसा. ऑपॉर्च्युनिटी खातीर आमकां एक तर सिटी भितर येवचें पडटा वा भायर वचचें पडटा. गांवा भितर रावपा सारकी परिस्थिती कित्याक ना, वा शेताचेर कित्याक रावपाक, वा शेत जी जमीन आसा जी पिकोवन करपा सारकी ती कित्याक जावपाक शकना हें म्हाका अजून पर्यंत कळना. गोंया भितर टुरिजमा भितर टुरिस्ट जो येता तो टुरिस्ट जवळ जवळ आतां 63 लाखांचेर पावला. आमच्या पॉप्युलेशनाच्या 4 पटींनी चड टुरिस्ट येता गोंया भितर. आनी तो टुरिस्ट येवन पसून त्या टुरिस्टाक आनी आमकां खाणें घालपा खातीर, खावपाक घालपा खातीर वा आमकां पिवपाक दिवपा खातीर आमची सगळी भाजी, फळां, फुलां, तांतीं, चिकन, दूद सगळीं भायल्यान येता आनी आमची शेतां पडंग पडल्यात. जी आमचो सिटींतलो खंयचोच लोक वा टुरिस्ट हें रोवपाक शकना, ताका बाजारांतच वचून ते विकत घेवचे पडटा. पूण तो बाजार आमी तयार करपाक शकना. पयली हांवें एक डिबेट केल्ली टिवीचेर, थंय ह्याच गजालीचेर डिस्कशन केल्लें मायनिंगा नंतर मुखार कितें हाजेर. थंय दत्ता दामोदर नायक हांणी खूब सुंदर सांगलें की जी भाजी, जी फळां, जी फुलां आनी कितें जी आमी बेळगांवच्यान हाडटात ती हे जे इंटिरियर इंटरलँड विलेजीस आसात वा तालुके आसात ते तालुके गोंयचे बेळगांव जावचे.
सो ह्या दृश्टीतल्यान खंय तरी विचार करपाची आनी तो फिल्ड हाफ एम्प्टी ग्लास जो आसा ताजे मुखावयलें आव्हान तें आसा. ताज्या बी म्हणल्यार मोठें आव्हान तें आसा की जें राल्फ डिसूजान खूब सुंदर तरेन सांगिल्लें हॉटेलियर की गोंय सरकारान ट्युरिजमाची पॉलिसी केन्ना तयार केली ना. गोंयच्या लोकांनी ट्युरिजम कशें वचपाचें थारायलें आनी आमी गव्हर्मेंटाच्या फाटल्यान वचपाक लागले. आयच्या घडयेक फक्त 11% ट्युरिस्ट भायल्यान येतात आनी तरीकय आनी उरिल्ले 11% नंतर उरिल्ले जे 89% आसा ते आज डॉमेस्टीक ट्युरिस्ट जाल्ले आसात. जवळ जवळ 50 लाखांच्या वयर 53 लाख ट्युरिस्ट येतात आनी अजुनूय रोड शो करून भायल्यान लोक हाडपाच्या नांवान आमचे मिनिस्टर आनी GTDCचे चेअरमॅन धरून सगळे फॅमिली घेवन फॉरेन टूर करीत आसात आनी ताजेर पयशे मोडीत आसात. ही गोंयची परिस्थिती. गोंयाक कितें जाय तें मेळना, गोंयच्या युवकांक कितें जाय तें मेळना. अस्मितेविशी आसा. हांव आर्लेकर सराक विचारपाक सोदता की तुमचें कितें मत की खरें दादन अर्द क्लास आसा. म्हजो एक मुळांतच घटक राज्य अशें म्हणपाच्या गोश्टीकच आक्षेप आसा. आमचें गोंय स्वतंत्र स्वतंत्र म्हटल्यार संदेश सदांच ऑब्जेक्शन घेता ना तें मुक्त जालें म्हणटा तो मिलिट्री तर तें इट वॉज लिबरेटेड. तर ज्या वेळार गोंय मुक्त जालें ताज्या उपरांत आमी हांगासर युनियन टॅरिटरी म्हणून उरले आनी युनियन टॅरिटरी ही सुद्दां आमचें जें युनियन जें आसा इंडियन युनियन ताजें घटकच आसता आनी ताज्या उपरांत आमकां जर कितें मेळ्ळें आसत जाल्यार आमकां राज्य हो स्टेटस मेळ्ळो, स्टेटहूड मेळ्ळें आमकां. आमकां घटक राज्य अशें मेळूंक ना. तो घटक राज्य खंयच्यान शब्द आयलो म्हाकाय खबर ना. आयच्या ह्या एकंदरीत चर्चेच्या भितर विशय आसा की फाटीं कितें जालें 30 वर्सांनी आनी आतां फुडें कितें करपाचें आसा, कितें उरलें आमचें, अशा पद्दतीचेच ते विशय आसात. स्वाभावीकपणान फाटीं कितें जालें हें उलयता आसतना फुडें कितें जालें तो निराशेचो सुरवो येतलोच पांडुरंगाक. आनी कारण चित्र सगळ्यांकच बरें दिसता अशें न्ही, पूण ह्या सगळ्या गोश्टींक जबाबदार कोण? हांव तातूंतले टॅक्निकलिटीज वचना किंवा इतले फिगर्स, इतले पर्संटेज आमचो GDP आसत, इतलें पॉप्युलेशन आमचें आसा, ट्युरिस्ट इतले येतात हें येतात आनी इतलें आसुनूय आमचें एग्रीकल्चर कशें निग्लेक्टेड आसा. ह्या सगळ्या गोश्टींक जबाबदार कोण आसा? आमी प्रत्येक फावटी सरकाराकच जबाबदार धरतले काय कितें? काय ह्या इतल्या वर्सांनी आमी जबाबदार ना? गोंय मुक्त जाल्ले पासून आयज मेरेन एक मदलो जर आमकां राज्य मेळ्ळें, राज्य स्टेटहूड मेळ्ळें, तो एक मदली स्टेप आसा. पूण तितले ते सगळेच दीस जे आसात, सगळींच वर्सां जीं आसात तातूंत आमी आमची मानसिकता बदल्ली काय कितें? काय आमी अजून त्याच मानसिकतेन आसा की सगळें कितें तें सरकारान करपाक जाय? आमी हांगासर ह्या प्रदेशांत कशा पद्दतीचें जशें ताणें म्हटलें पर्यटनाची ट्युरिजमाची पॉलिसी कितें आसपाक जाय ही सरकारान ठरोवंकच ना. ती ठरयली आमच्या त्या हांगासर त्या धंद्यान आशिल्ल्या त्या ताजे कडेन संबंदीत आशिल्ल्या लोकांनी. म्हाका दिसता प्रत्येकान प्रत्येक सॅक्टरान अशा पद्दतीच्यो कांय गोश्टी फुडें सरून करच्यो पडटल्यो. आयज आमकां सगळ्यांकच दिसता की जो म्हजो भुरगो शिकता ताणें नोकरी करपाक जाय. तो शिक्षणूच मुळांत नोकरे खातीर घेता आनी ती नोकरी म्हणजे सरकारी नोकरी, दुसरी खंयची न्ही. हें करपा खातीरच हांव ताका ग्रॅज्युएट करतां, हांव ताका इंजिनियर करतां, तें कित्याक तर नोकरे खातीर. ही मानसिकता आमी आमच्या भुरग्यांची बदलतले की ना, मुळांत आमी आमची मानसिकता बदलतले की ना, त्या ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तराचेर फुडलें आमी कितें आसतलें, आमचो सूर कसो आसतलो, चित्र कितें आसतलें हें आमकां दिसतलें. एग्रीकल्चराच्या बाबतीत आमी उलयता आसतना सांगलें आज खरोखरच आमी आमच्यो जमिनी काडटात, भायल्यांक तर विकतात पण एखाद्या बिल्डराक दितात, ताका दितात, ती आमची ते मराठींत ते कितें सोन्याची कोंबडी ती आसा. तशा पद्दतीचें चित्र आमी निर्माण केल्लें आसा. म्हजी जमीन काडटा आनी दिता, कितें मेळटा तें आयज म्हाका दी, फाल्यां मागीर तातूंतल्यान कितलें भांगर येता ताजो कोण हुस्को करत बसतलो. हें चित्र जें आसा हें चित्र आमकां जर बदलपाक जाय जाल्यार आमी आमची मानसिकता बदलची पडटली. आमी ह्या सगळ्या गोश्टीं कडेन पळोवपाचो दृश्टीकोन बदलचो पडटलो अशें म्हाका दिसता. हांव निमाणे कडेन मुद्दाम सुहास बेळेकारांकां हांव निमाणे दवरलां. कारण अशें की घटक राज्य जावपाक भाईन जशें म्हटलें की आमकां खंयच्या गरजे खातीर खंयच्या मागण्यां खातीर आमी हें करताले त्यो पूर्ण जाल्यो काय ना,
त्या पुस्तकाने तरी बऱ्या पासून मांडला आणि हा वेळेकरा कडल्यान जाणून घेऊ शकता की बाबा किती उरलंय ते मस्त तुम्ही सांगते मुख्यमंत्री बदलले स लोक सात लोक मुख्यमंत्री बदलले दोन फावटी राष्ट्रपती राजवटी आयल्यो ही राजकीय अस्थिरता जी आयली त्या घटक राज्या उपरांत आम्ही ही घटक राज्या उपरांत अपेक्षित केली काय किती अस्थिरते खातीर आम्ही विकासाच्या दृष्टीने फाटल्यान गेलेल्या किती कारण जो विकास राणे साहेबांच्या काळात सुरू झालो 90 उपरांत 2000 पर्यंत खंय तरी एबिएसान उरल्या भाषेन खंय तरी फाटल्यान आम्ही गेले राजकीय अस्थिरता ही नेहमीच उदरगतीक खंय तरी बाधा हाडटा हे मान्य करूंकच जाय कित्याक पॉलिसी करून ती इम्प्लिमेंट करणे तुका एक सफिशियंट टायम लागता कोणें कितें जातली तो विशेषतः त्या काळात 90 ते 2000 काळांत खूपच अस्थिरता कमी झाली मान्य कमी करू शकूया पण प्रश्न असे उरता की मूलभूत प्रश्न हे आमदारांनी स्वतः विचारले विधानसभेन अशी चर्चा करपाक जाय आणि तोड काढपाक जाय घटक राज्य झाले आमची युनियन टेरिटरी झाली मागीर आम्ही राज्य झाले त्या घटक काय घटणे भागत पण पुढे मागीर गेले आम्ही आणि 2013 सालांत स्पेशल सदस्य मागणी केली आणि त्या स्पेशल सदस्यांनी जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तो विषय मांडलो तेव्हा त्यांनी दोन शब्द प्रयोग केले दोन वाक्य महत्वाचे असतात भीतर ही सेड वाय वी वॉन्ट स्पेशल स्टेटस वी डोंट वॉन्ट मनी फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पहिली गाडी सांगले आमचा पैसो सरकारचो ना काम केलं आमकां राखपाक जाय आमची जमीन आज हे चर्चेतल्यान उलटे स्वरूप येता मॉबेन गतीन उरपाक लागलो केंद्र सरकार आमकां पैशे दिता पण तुजी जमीन खंय गेली का साहेबा गोय गोय उरलें काय कितें तें उरना म्हणून म्हजो मागणी आसत आतांच्या आमदारा कडेन ह्या विधानसभे कडेन की कृपया सरकार फाटली कोणाची जाली कोण कोण मुख्यमंत्री जाले आनी खंयचे पक्ष जाले ह्या वादान न भितर न सरता सगळे म्हणून एक एकमत करूया आमी आमची जमीन राखूया ते जमीन राखपा खातीर काही कायदे करूया आमकां घटनेन तो अधिकार दिल्लो आसा पावर दिल्लो आसा आय थिंक दॅट कॅन बी इजिली वी कॅन अचीव युनॅनिमिटी अमंग दी रुलिंग एंड दी ऑपोजिशन ऑन दीस इशू बाय तिळारीचो प्रश्न मोठो आसा राजेंद्र केरकरान फाटी एका आपल्या लेखान बरयले की सुमार 30 सुवातीचेर आमचो शेजारी कर्नाटका बंधारे बांदून ल्हान मोठे बंधारे बांदून उदक जे गोंयांत व्हांवता त्याची दिशा बदलून तो आपल्या वटेन घरूंक करता म्हादय ही एक जाली त्या भायर ताणें आनी काही उदाहरण दिलें म्हादय शिवाय एडिशन 13 हो प्रश्न आमी कशें सोडटले
वॉटर ट्रायब्युनल बरं आसा, हायकोर्ट सुप्रीम कोर्टूय बरं आसा, परंतु राजकीय शक्ती आमची कितलीशी आसा. एक काळ ओल्ड कॉन्क्वेस्ट पुर्तुगीज जेव्हा पावले त्यांना ओल्ड कॉन्क्वेस्ट झाले, तीन तीन दोन तीन तालुके त्यांच्याकडे असले, आणि कदाचित जर त्या वेळार फुडले गोष्टी जर घडना तर गोव्या या तीन चार तालुक्या पुरते मरेन उरपाचे. मागीर न्यू कॉन्क्वेस्ट पावले, सत्तरी पेडणे हे तालुके सांगे केपें काणकोण सापडले, काणकोण विसर नाका, विसरना काणकोण विसर नका विसरचे पडले चक्कर. अशी ही भौगोलिक किंवा पॉलिटिकल स्थित्यंतरां आमच्या या गोंयच्या एकंदर भूमी संदर्भात जायत गेल्यात. काल जो बिंब वाचतालो आणि आपलो फ्रेंड बोरकर बरयता शणै गोयबाचोच उल्लेख करून की ताणें सांगले कितें म्हणून की कोंकणांत कितें घडचें अशें ताणें बरयलां त्या वेळार. कोंकण शब्द वापरला, गोंय शब्द वापरूंक ना. जे कितें हांवें काल वाचलें त्या वेळेस सांगता, हो जर कोंकण आमी शब्द जर घेवन गेलो आणि आज बॉर्डरान जे कितें डिस्प्यूट चल्ला, अजूनही जे महाराष्ट्र आणि कर्नाटका मध्ये जे डिस्प्यूट असा, तर आम्ही खंय असा भीतर आम्ही आमचा विचार केला. जर ह्यो न्हंयो जर आमच्यो जर चोरता कर्नाटक व्हरता उदक व्हरता, तर ती एरिया जी असा शुडंट बी अ डिस्प्युटेड एरिया इन विच वी शूड हॅव अ वेस्टेड इंटरेस्ट. हो प्रश्न तुमकां सगळ्यांक दवरता आमदारां कडेन, आमकां वेस्टेड इंटरेस्ट आसपाक नाका. म्हजी बांय जर कोण चोरता शेजारच्या बायच्या बायचें नांव उदक घाटन पिता, तर ती बांय फाल्यां कोणी पुळून उरोवंक जायना म्हणून हांवें धरूं नाका. हे जर करतले तर कदाचित फाल्यां रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स जातली फाल्यां.